नमस्कार मित्रमैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं सपनास होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण शिकतो आहोत जनरल सायन्स स्टँडर्ड 7 या तुमच्या पुस्तकातील जो पहिला धडा आहे तो आहे द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. तर आपण या धड्याचे 3 पार्ट केले होते आणि ते म्हणजे अडॅप्टेशन इन प्लांट सगळ्यात पहिला आपण शिकलो आहोत. त्याच्यानंतर आपण अडॅप्टेशन इन ॲनिमल्स हा धडा शिकलेला आहोत. या धड्याच्या लिंकमध्ये म्हणजे अडॅप्टेशन इन ॲनिमलच्या धड्याच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अडॅप्टेशन इन प्लांटची लिंक नक्की तुम्हाला देईल, म्हणजे तुम्ही बघून घ्या. पण तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील आणि आत्ता तुम्ही फक्त अडॅप्टेशन इन फूड इन ॲनिमल्स हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देईल. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हा धडा समजून घ्यायला खूप मदत होईल. द अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनास होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण आपला चॅनल म्हणजे सपनास होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे. त्यामुळे बिनधास्त होऊन तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. तर मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातनं आमचे व्हिडिओ ऐकता आम्हाला नक्की सांगा. सुरू करूयात अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. We can categorize animals as herbivores and carnivores. म्हणजे आपण काय करतोय, प्राण्यांना शाकाहारी आणि मांसाहारी, हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी, कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, अशा दोन प्रकारांमध्ये विभागणी करतोय. स्पेशल अडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आता यामध्ये प्रत्येक गटामध्ये काय केलेलं आहे, विशिष्ट बदल झालेले असतात आणि याच्यामध्ये आपण काय करतो, या प्राण्यांना अन्नग्रहण त्या आधारे करणं सोपं जात आहे. फीडिंग म्हणजे अन्नग्रहण. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. आपला चॅप्टर जो आहे न्यूट्रिशनचा, आपण त्याच्यामध्ये या सगळ्याचा अगदी नीट आणि व्यवस्थित अभ्यास करणार आहोत त्या पाठामध्ये. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड डिस्कवरी एक्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लाईज. तुम्ही तुमच्यापैकी कोणकोण डिस्कवरी इन जिओग्राफिक चॅनल बघतो, मी तर खूप आवडीनं बघते. तुम्ही बघत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला डिस्कवरी जास्त आवडतं का जिओग्राफिक जास्त आवडतं. पण हे नसेल बघत तर नक्की बघायला सुरुवात करा, कारण ज्या अर्थी तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता त्या अर्थी तुमच्याकडे नेट आहे आणि तुम्ही नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरीही आरामात बघू शकता. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला फीडिंग हॅबिट्स फ्रॉग, स्नेक आणि बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लायच्या कशा आहेत त्या कळतील. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. आता इथे आपल्याला आपलं ऑब्झर्वेशन करायचं आणि हे चार्ट कम्प्लीट करायचं. आता चार्ट काय, अडॅप्टेशन, शार्प टीथ, लॉंग अँड पॉइंटेड बीक, शॉर्ट बीक, लॉंग अँड स्टिकी टंग, लॉंग नेक, हे कोणाचे अडॅप्टेशनचे पार्ट आहेत, हे शरीरामध्ये झालेले बदल आहेत. हे द ॲनिमल शार्प टीथ लायन अँड टायगर आहे. यूज ऑफ अडॅप्टेशन टू टियर द फ्लेश, म्हणजे मांस फाडण्यासाठी उपयोग आहे शार्प टीथचा. पण लॉंग अँड पॉइंटेड बीक कोणाची आहे ते आपण आता इथे उत्तर लिहूयात सगळी. आपण हा जो चार्ट आहे कम्प्लीट केला आहे. लॉंग अँड पॉइंटेड बीक कोणाची, किंग फिशर आणि क्रेनची आहे टू कॅप्चर द फिश. शॉर्ट बीक स्पॅरोची आहे टू पिक द ग्रेन. लॉंग अँड स्टिकी टंग लिझार्ड अँड फ्रॉगची आहे टू कॅच इन्सेक्ट्स. लॉंग नेक जिराफ, इमू आणि ऑस्ट्रिच टू ईट लीव्स फ्रॉम ट्री. अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. आता आपण अडॅप्टेशन बघतोय काय, ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड्स अँड ग्रास ऑफर्स. आपल्याला लगेच असं लक्षात नाही येत की जे ग्रास ऑफर असेल किंवा बटरफ्लाईज असेल, लिझार्ड असेल, दे गेट कॉमोफ्लाइज्ड ॲडमिट्स ग्रासेस. इतके त्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतात ना. द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लीव्स, फ्लावर्स एक्सेट्रा, दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज देअर सराउंडिंग. आपण अडॅप्टेशन बघतोय पण आत्ताचं अडॅप्टेशन कसं आहे, ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग, की सभोवतालच्या परिस्थितीशी, पर्यावरणाशी इतके समरस होतात ही प्राणी सगळी, तर या सगळ्या प्राण्यांना आपण ओळखू पण शकत नाही. त्यालाच काय म्हणायचं, कॅमोफ्लेज. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट एनेबल देम टू लीव, फीड, रिप्रोड्यूस, टू प्रीपेच्युएट देमसेल्स अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द हॅबिटेट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन्स आर कॉल्ड अडॅप्टेशन. याचा अर्थ काय समजून घ्या,
की आदिवासानुसार म्हणजे ते राहतात त्या ठिकाणानुसार किंवा जिथं भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणं, बाळांना जन्माला घालणं, त्याला पुनरुत्पादन म्हणतात, स्वतःला टिकून ठेवणं, अन्न मिळवणं, शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणं, अशा अनेक गोष्टींसाठी स्वतःच्या शरीरामध्ये जो बदल केलेला असतो किंवा अवयवामध्ये होणारा बदल म्हणजेच अनुकूलन, त्याला ॲडॅप्टेशन असं म्हणतात. हे फार महत्त्वाची डेफिनेशन आहे, तोंडपाठ करून ठेवा, त्याला पर्याय नाही. कारण सायन्समध्ये पाठच करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. मग समजून घेतलं एकदा की मग तुमच्या लक्षात आरामात राहू शकतं. मनाने कुठले नवीन शब्द घुसवायचे नाहीत. ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. आणि ॲडॅप्टेशन ही लगेच घडणारी प्रक्रिया नाही आहे, इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस, ही सातत्यानं होणारी प्रक्रिया आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपिअरन्स ऑफ द प्रेझेंट डे ॲनिमल अँड ॲनिमल्स ऑफ द थाउजंड इयर्स अगो आर द ॲडॅप्टेशन दॅट ऑकर अकॉर्डिंग टू द प्रिवेलिंग कंडिशन्स. इट इज आर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. म्हणजे आत्ता जे आपल्याला परिसरामध्ये झाडं दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, झुडपं दिसत आहेत, कीटक दिसत आहेत, हे सगळे प्राणी आत्ता जे दिसत आहेत ते आत्तासारखे 10,000 वर्षापूर्वी दिसत नव्हते, तर 1,000 वर्षांपूर्वीचे प्राणी आत्ताच्या प्राण्यामध्ये झालेला जो बदल आहे त्यालाच आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. तर आपली ही जबाबदारी आहे की आपल्या परिसंस्थेतील, आपल्या आसपासमध्ये प्राण्यांची आणि स्वतःची आणि सगळ्याची आपण काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, आणि आपण हे विविधता जपणं हे आपलं कर्तव्य आहे. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. आता एवढंच पान राहिलंय म्हणजे मग आपला हा धडा पूर्ण होऊन जाईल, आणि हे प्लीज स्किप करू नका, हे फार महत्वाचं आहे. कारण याच्यावरच बेस तुम्हाला 8वी 9वी 10वीवरती क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणूनच मी या लेसनचे 3 पार्ट केले की तुम्हाला बोर होऊ नये. आता डार्विन थिअरी ऑफ इव्होल्युशन काय आहे. द ग्रेट सायंटिस्ट डार्विन, ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर चार्ल्स डार्विन अँड बायोलॉजिस्ट स्टडी न्युमरस टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्व्हाइव्ह विच कॅन बेस्ट अडॅप्ट देम सेल्फ टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. आजकाल आपण असं बघतो की आपल्याला सांगितलं की परिसरातल्या प्राण्यांचा अभ्यास करत आपल्यासाठी ते डोकेदुखी असू शकतं किंवा दिलेलं पुस्तक अभ्यासायचं म्हणलं तर टेन्शन येऊ शकतं. पण या डार्विन या महान शास्त्रज्ञानं आसपासच्या परिसरातील एकूणच या पृथ्वीवरती अशा कितीतरी प्राण्यांचा वनस्पतीचा अभ्यास केलेला आहे, आणि या सगळा अभ्यास करताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली आहे की ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे प्राणी असतील किंवा वनस्पती असतील त्याच्यामध्ये स्वतःला परिसराशी बदलून घेणारे कोणते प्राणी आहे, पर्यावरणात टिकणारे कोणते प्राणी आहे, ते सगळे त्यांनी त्याची व्यवस्थित अभ्यास केला, त्याची मांडणी केली, आणि त्याला दिस इज द कॉल्ड द थिअरी ऑफ सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. आणि यालाच त्यांनी जो सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ही एक कायम वापरलं जातं की जो शक्तिशाली आहे तोच जगू शकतो, आणि निसर्गाचा हा नियम आहे हा त्यांनी अभ्यासून काढलेला आहे की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. आणि डार्विनचं हे पहिलं तत्व आहे की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्व्हाइव्ह दिस चेंज इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे काय, जर एखादा प्राणी त्यांनी कोणतं नवीन असा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य जर त्यांनी सर्व्हाइव्ह करण्यासाठी वापरलं असेल तर त्याच्या पुढच्या पिढीकडे सुद्धा ते तसं ट्रान्सफर होत असतं. दिस इज द डार्विन सेकंड प्रिन्सिपल अँड इट्स कॉल्ड द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो आलंय का लक्षात तुम्हाला नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, की एखादा सजीव स्वतःला टिकवण्यासाठी एखादं वैशिष्ट्य आत्मसात करत असेल, कारण परिस्थितीत टिकवून ठेवणं महत्वाचं आहे, आणि तेच वैशिष्ट्य तो टिकवून ठेवू शकला तर त्याची दुसरी पिढी जी पुढची पिढी असते ती त्याच्यासारखीच बनते. याला डार्विनचा दुसरा सिद्धांत म्हणतात. नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हटलं जातं. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इतका महत्वाचा टॉपिक आहे हा की जो तुम्हाला अगदी 8वी 9वी 10वी 11वी 12वीसाठी उपयोगी पडणार आहे. तर वर्गीकरण कसं करतात या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचं वर्गीकरण कसं करतात. वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. हे वनस्पती किंवा प्राण्यांचं वर्गीकरण का केलं जातं. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे वनस्पतीचं किंवा प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी काय प्रकारचं मोजमाप केलं जातं किंवा काय नेमके काय त्याचे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला बघितलं पाहिजे. इट इज अ डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. आपल्याला सांगितलं पृथ्वी तलावरच्या सगळ्या प्राण्यांची नावं सगळं लक्षात ठेवा ते खूप अवघड आहे,
पण जर आपण याचं वर्गीकरण करतो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप सोपं जाणार आहे. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. अ हायरार्की इज फॉर्म इन अ क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ अ किंगडम ॲनिमॅलिया ऑफ किंगडम प्लांटी. आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले. यासाठी वर्गीकरणाची एक त्यांनी उत्तरण बनवली जाते आणि याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पती सृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्यभेद यांच्या आधारे ठळक गट केला जातो आणि त्यालाच हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता बिनॉमियल नॉमेनक्लॅचर बाय कार्ल लिनियस. तर आज कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती जी आहे, जी वापरली जातीये, जगभरात वापरली जातीये, त्याच्याबद्दल आपण अभ्यासूयात, माहिती करून घेऊयात. इमॅजिन दॅट देर आर फोर स्टुडंट विथ अ नेम कबीर ऑर किरण इन अ क्लासरूम. आता तुमच्याकडे चार अशी मुलं ज्यांचे नाव आहे कबीर आणि किरण आहे. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट आदर नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. म्हणजे कबीर नावाचे चार आहेत, किरण नावाचे चार आहेत, मग तुम्ही कसं काय खात्री बाळगाल की यांच्यातल्या कोणाविषयी तुम्ही बोलताय विदाऊट एनी कन्फ्युजन आणि कसलाही गोंधळ न होता कसं करणार पुढच्याला. वी वुड टेल द फुल नेम. आपल्याला कदाचित पूर्ण नाव त्या व्यक्तीचं घ्यावं लागेल, कोणता किरण किंवा कोणता कबीर. दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. हेच आपल्याला पहिलं नाव आणि शेवटचं नाव घ्यावं लागेल. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नॉमेनक्लॅचर आणि ह्यालाच बायनॉमियल नॉमेनक्लॅचर पद्धत म्हणतात. बायनॉमियल नॉमेनक्लॅचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक प्राण्याला ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अकॉर्डिंग टू अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन टू ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक प्राण्याला एक वैज्ञानिक असं नाव दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स आणि दोन भागात असतं. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड इज स्पीसीज. म्हणजे कुठला जीनस मधला हा प्राणी किंवा वनस्पती आहे आणि दुसरा म्हणजे कुठली स्पीसीज आहे. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लॅचर. तर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लॅचर आहे, त्याच्यानुसार त्याला नाव दिलं जातं. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पीसीज आर सो सिमिलर दॅट इट रिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन कलर. आता सगळ्या स्पीसीज खूप एकसारख्या वाटतात, पण यांना कशाप्रकारे विभागलं जातं बघा. कलर, हाईट, कलर कसा आहे, उंची कशी आहे, हॅबिटेट म्हणजे कुठे आहे, हॅबिट्स म्हणजे सवयी काय आहे. दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्व्स अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स. याचा अर्थ असा आहे की एका जातीमध्ये सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे अनेक फरक असतात. म्हणजे प्रजनन, त्यांची वंशवृद्धी होऊ शकते का. उदाहरणार्थ आता बघूयात आपण. दे कॅन रिप्रोड्यूस अमंग म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच प्रोडक्शन करतात, तर नवीन प्रोडक्शन करतात त्यांच्यामध्ये हे बघतोय. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पीसीज. म्हणजे सगळ्या जगभरातली मांजरी या एकाच स्पीसीज मध्ये येतात, त्यांना मांजरच म्हटलं जातं. द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक द हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा अँड द प्लांट लाईक मँगो, व्हीट, मेज अँड एक्सेट्रा. म्हणजे आपण असं म्हणूयात की जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यांमध्ये कोंबडा, कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी वनस्पती आणि वनस्पतीमध्ये आंबा, मका, गहू. आता आपण इथे एक चार्ट बघायचा राहिला आपला की हायरार्की मँगो आणि ह्युमन. हायरार्की काय आहे बघा, किंगडम आहे, मँगो हे प्लांटी आहे आणि ह्युमन काय, ॲनिमॅलिया. तर ही सगळी नावं आहेत, फायलम, ही सगळी सायंटिफिक नावं आहेत प्लांटसाठी देण्यात आलेली आणि स्पीसीजसाठी देण्यात आलेली. फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्लांटी अँड ॲनिमॅलिया क्लासिफाइड बाय द बायनॉमियल मेथड ऑफ नॉमेनक्लॅचर. म्हणजे वनस्पती आणि प्राणीसृष्टीतील द्विमान पद्धतीनं म्हणजे नॉमेनक्लॅचर पद्धतीनुसार वर्गीकरण केलेली काही उदाहरणं दिली आहेत. काय असते नेमकी नॉमेनक्लॅचर पद्धत बघा. लिव्हिंग थिंग काय, डॉग. अँड सायंटिफिक नेम, कॅनियस लुपस फॅमिलीरिस. हे नाव आहे सायंटिफिक नेम. काऊ, बॉस्टॉरस. हिबिस्कस, हिबिस्कस जास्वंद, हिबिस्कस रॉस एसिनेसिस. आणि जवार म्हणजे ज्वारी, त्याला आपण असं म्हणतो सॉर्घम बायकॉलर. तर ही झाली सायंटिफिक नॉमेनक्लेचरची नावं. जगभरात कुठे गेलात आणि तुम्ही सांगितलं की मी आज सॉर्घम बायकॉलर याची भाकरी खाल्ली तर तुम लोकांना कळेल पटकन. पण तुम्ही जवार जवार म्हणत बसले तर कळणार नाही, म्हणून सायंटिफिक नावं तयार केलेली आहेत.
आता इकडे बघू काय म्हटलं या बेडकाबद्दल की 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. म्हणजे बेडकांच्या संरक्षणासाठी ही जागतिक दिन आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची, IAS, IPS, UPSC एक्झाम द्यायची, ऑफिसर व्हायचे, लक्षात ठेवा 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. खूप लोक आहेत जे बेडकांना मारून टाकतात, त्यांचा खेळ करतात, ही कायद्यानं गुन्हा आहे, लक्षात ठेवा. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड डिस्कस इट. याचे सायंटिफिक नावं शोधा आणि डिस्कस करा. तर आपला हा धडा आता इथे संपलेला आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला हा पूर्ण धडा ॲडॅप्टेशन इन प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन फूड इन ॲनिमल्स, डार्विन्स थिअरी आणि क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कळालं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि सपनाज होमस्कूलिंग या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.